आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। एसटी कर्मचारी यांना विलिनीकरण करण्यासाठी स्वारगेट बस डेपोत आक्रोश। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप स्वारगेट आगारचे कर्मचारी यांच्याकडून पुकारण्यात आला आहे। या संपाला विविध संघटना व सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा वाढत आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनीही आंदोलनस्थळी येऊन त्यांच्या पक्षातर्फे जाहीर पाठिंबा दर्शवला। नमस्कार, मी सागर गवळी, आपण महाराष्ट्र न्यूज मराठी। आज आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कामगारांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी, सविस्तर माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत स्वारगेटच्या एसटी स्टँडच्या बाहेर। या ठिकाणी काही कामगार आंदोलन करताना दिसत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। आमची सरळ मागणी आहे शासनामध्ये विलिनीकरण करणे, आणि हा जो संप चालू आहे हा आता पूर्ण खेडेगावामध्ये शाळेच्या मुलांपासून म्हाताऱ्या माणसापासून ते जनरेशन सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा पेटलेला आहे। सर्व जनतेने आम्हाला हा तुमचा लढा योग्य आहे अशा पद्धतीचे सगळ्यांनी आम्हाला, प्रत्येक संस्था आहेत, हे आहेत, पक्ष आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेले आहेत। त्याच्यामुळं हा आमची लढाई जी आहे ती योग्य मार्गाने आणि योग्य मागणी आहे, याच्यासाठी आम्हाला सर्वांनी पाठिंबा दिला आहे। आमची मागणी एवढीच आहे, आम्ही हा संप जोपर्यंत आम्हाला शासनात विलिनीकरण केल्याचं लेखी पत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही। आम्ही युनियन होती पण त्या कृती समितीचा आम्ही धिक्कार केलाय, आणि सगळे कामगार एकत्र येऊन आम्ही आमच्या स्व इच्छेने सगळे कामगार प्रत्येक आगाराच्या डेपोच्या गेटवरती बसलेलो आहे। आणि माझं एकच म्हणणं आहे की साहेब, आमचं आहे ना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झालं पाहिजे। तुम्ही पगाराविषयी काही बोलू नका, आम्हाला 10% नको, 20% नको, 50% नको, फक्त तुम्ही ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांना देता राज्याच्या त्याप्रमाणे आम्हाला राज्य सरकारी म्हणून आम्हाला घोषित करा। तुझी मूळ मागणी हीच आहे की राज्य शासनात विलिनीकरण करा, आणि या मागणीवर आम्ही सर्व कर्मचारी, सर्व महाराष्ट्राचे कर्मचारी एकत्र आलेलो आहोत, आणि या मागणीवर आम्ही ठाम आहोत। सरकारने आम्हाला कितीही अडथळे निर्माण केले तरी या मागणीपासून कसूबरही आम्ही मागं हटणार नाही, ही या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो। पण आमदारांना, माझे आमदारांसकट पेन्शन जाहीर करताना 5 मिनिटात सर्व पक्षाचे आमदार एकत्र येतात आणि 5 मिनिटात ठराव होऊन त्यांची पेन्शन आणि त्यांचे पगार मंजूर होतात। फक्त एसटी महामंडळाचं आलं की त्याच्यासाठी मात्र तोट्यात आहे एसटी, हे कारण पुढे केलं जातं। त्यापेक्षा आम्हाला सरकारचे कर्मचारी म्हणून विलिनीकरण करून घ्या, आणि एसटीच्या तोट्याचा प्रश्नच राहणार नाही। सरकारी कर्मचारी झाल्यावर सरकारला, सरकारी कर्मचाऱ्याला जे तुम्ही देताय ते आम्हाला द्या, एवढा साधा सोपा सरळ प्रश्न आम्ही मांडलेला आहे, आणि त्याचं उत्तर सरकारकडेच आहे। सरकारच याची दखल घेऊ शकतो, आणि सरकारनीच याची दखल घेऊन लवकरात लवकर न्याय हक्क आमचा आम्हाला मिळून द्यावा। राज्य शासन महाराष्ट्र शासन म्हणते आता का एसटीचा संप पुकारल्यामुळे 1900 कोटी तोटा झाला, बरोबर। आता त्यांचं जेव्हा पेन्शन आणि जेव्हा त्यांचं वेतन पास केलं तेव्हा 3 लाख कोटी रुपये तोटा झाला, तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही का? म्हणजे आम्हाला, आमचं वेतन पास करताना आम्हाला राज्य शासनात विलीन करायला त्यांना आठवतं का आमचा तोटा होतो, मग त्यांचा पेन्शन, त्यांचा पगार पास करताना, त्यांचं वेतन पास करताना कळत नाही का त्यांना, तेव्हा तोटा कळत नाही का? आज आमच्या जवळपास 37 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली, अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे। मला तुम्हाला सांगतानी पण माझ्या अंगावर काटा येतो अशी बाब आहे। याच्यावरती जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल किंवा या समस्या जर जाणून घ्यायच्या असेल की त्यांनी आत्महत्या का केला, याचं जर आपण विवंचन किंवा पाहायला गेलो की आत्महत्या कशा झाल्या, तर या सर्व आत्महत्या ज्या आहेत त्या आर्थिक विवंचनेतून झालेल्या आहे असं आपल्या लक्षात येतं। तुम्ही जर मला विचारलं की आर्थिक विवंचना कसली, तर त्याचं उत्तर हे असेल की आज जवळपास 10-10 वर्ष ज्यांच्या सर्व्हिस झालेल्या आहेत त्यांनासुद्धा 13,000 कमी पगार भेटतो आहे। जर 10-10 वर्ष सर्व्हिस करून जर 13,000 कमी पगार भेटत असेल, तर पुण्यासारख्या मध्यवर्ती शहरामध्ये राहत असताना 13,000 रुपयामध्ये घर कसं चालवायचं? अहो, घर तर लांबची गोष्ट, साधा ज्या प्राथमिक गरजा आहेत, अन्न, पाणी आणि निवारा, त्यासुद्धा ह्या पुण्यासारख्या शहरामध्ये 13,000 रुपयात पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून याच्यावरती आणि ह्याच मानसिक दडपणाखाली येऊन आमच्या 37 एसटी कर्मचाऱ्यांनी आज आत्महत्या केलेली, अतिशय निंदनीय बाब आहे। सरकारचा या वतीने मी जाहीर निषेध करतो, आणि याच्यावरती जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर एकमेव याच्यावरती उपाय असेल तर एसटीच्या सर्व मालमत्ता ह्या राज्य सरकारने स्वतःच्या ताब्यात घ्याव्यात व
एसटीच्या इतर व राज्याच्या इतर कर्मचाऱ्यांना जे वेतन भत्ते व सेवा शर्ती दिल्या जातात तेच वेतन त्याच सेवा शर्ती एसटीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात हीच आमची अखेरची व शेवटची मागणी असेल।